नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी श्रवण यंत्राचा आवाज येतोय का हे पाहून दोन्ही कानामध्ये श्रवण यंत्र लावायचे आहे। आज आपण रेषेची ओळख करून घेणार आहोत। इकडे पहा बरं सगळ्यांनी, ही काय आहे रेष, याला काय म्हणायचं रेश। आपण जेव्हा शब्द लिहितो की नाही त्याच्या डोक्यावर अशी रेश ओढतो त्याला म्हणायचं रेश। काय म्हणायचं रेश। आणि जेव्हा आपण अशा खूप रेखा रेषा काढतो त्याला काय म्हणायचं रेषा। खूप असतील तर रेषा आणि एक असेल तर रेष। आपण शब्द लिहिताना त्याच्या डोक्यावर अशा रेषा ओढतो त्यामुळे शब्द छान दिसतो, अक्षर आपलं छान येतं। ही एक रेष आणि या खूप रेषा। सगळ्यांनी वहीमध्ये हा अभ्यास करायचा आहे। सात रेषा काढा, नऊ रेषा काढा, एक रेष काढा, सहा रेषा काढा, इथे दोन रेषा काढा। वहीमध्ये हा अभ्यास करायचा आहे। आता आपण ओळीची ओळख करून घेऊया। इकडे पहा, ही संपूर्ण काय आहे ओळ आहे। ही संपूर्ण ओळ त्याला काय म्हणायचं याला एकच आहे म्हणून ही एक ओळ। ही आपण एक ओळ काढली, आता खूप ओळी त्या पण आता आपण काढूया। ओळी इकडे पहा, ही झाली एक ओळ। ही झाली दुसरी ओळ आणि ही तिसरी ओळ। हे बघा एक दोन तीन, त्याला काय म्हणायचं खूप असतील तर ओळी आणि एक असेल तर ओळ। ही एक ओळ, ह्या अनेक ओळी। आपल्या शाळेचं नाव लिहिलेलं आहे ओळीमध्ये। ओळीमध्ये लिहिल्यामुळे अक्षर आपलं छान येतं। अर्या अशा ओळी असणाऱ्या पेपरवर छान आपल्याला लिहिता येतं आणि ते लिहिलेलं छान दिसतं। त्यामुळे सगळ्यांनी ओळीमध्ये ओळी लिहायचं आहे। इकडे पहा, झाडांची ओळ, प्राण्यांची ओळ, ही आहे मुंग्यांची ओळ, कुत्र्यांची ओळ, ही आहे मुलांची ओळ। तर खूप साऱ्या झाडांच्या ओळी बघा, गाड्यांच्या ओळी, प्राण्यांच्या ओळी, मुलांच्या ओळी, छान छान तर सगळे कसे ओळीत उभे आहेत की नाही। वहीमध्ये हा अभ्यास करायचा आहे। काय करायचं आहे, पाच ओळी काढा, आठ ओळी काढा, एक ओळ